हे सायली इकडे पटकन, ही आपली रेणुकाच आहे आणि ही अजून इथेच आहे. परि तुला कसले झटके येतात ग मध्ये मध्ये? हाग झटके नाही, तू ये ना इकडे. सायली मला चिमटा काढ बरं पटकन. परी काय नाटक आहे यार नवीन? अग तू काढ ना चिमटा. जोरात काढलास तू. पण म्हणजे मी स्वप्नात नाहीये, रेणुका खरच इथे रूम वरच आहे का? तुझ्या मते ती कुठे असायला हवी होती मग? अग जसं विराट मैदानात ऋतिक स्क्रीन वर, तस एका चांगल्या खवय्याने आता कॅन्टीन मध्ये असायला हवंय. का? कारण कॅन्टीन मध्ये खूप सुपर मावा केक मिळतात. रेणुका कळते का तुला मावा केक? चल 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 लवकर आपण कॅन्टीनला जाऊ. चल परी 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 काय? रेणुका कुठेही जाणार नाही. का? तू तिची सेन्सॉर बोर्ड आहेस का तुझी परवानगी घ्यायला? तू काय मूर्ख आहेस का जरा? तिची हालत काय आणि तुला मावा केक खायचं सुचतंय? नाशिक तुझ्या डोक्यात काय फक्त द्राक्ष भरलीत का ग? परी हे काय चाललं? परी तू प्लान कडे काय? धवल आणि मी एक प्लान केलाय. रेणुकाला हॅपीनेसच्या मार्गावर न्यायचंय आणि तिचा हॅपीनेसचा मार्ग जातो तिच्या पोटातून. कळलं का? हे बघ परी, ती ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहे, कळलं ना? तुम्ही अजून प्रॉब्लेम क्रिएट करू नका प्लीज. अरे माय डियर, अब जाएगा रेणुका का फियर, क्योंकि धवल और परी ने डाला है टॉप गियर. ही सब लगी रेणुका चल चल लवकर तयार हो, तू अजून का नाही उठलीस? चल चल चल. परी तुझा माझा मूड नाही. अग तुझा मूड मी बनवते, तू चल फक्त. परी खरच नको नको ना फोर्स करूस. ठीक आहे मग मी पण नाही जात. सायली तुला माहितीये एक वर्ष झालं मी मावा केक खाल्लाच नाहीये. पण दुर्दैव बघा कसं आहे, माझी जवळची मैत्रीण माझ्या बरोबर येत नाहीये. पण ठीक आहे नाही खाणार मी मावा केक. रेणुका जा बाबा तू तिच्या सोबत, नाहीतर हा अख्खा पिक्चर बघावा लागेल आपल्याला. नाही नाही सायली नाही, तिला नाही यायचं ना, नको येऊ देत, हरकत नाही. फारफार तर काय होईल, वर्षभर मी मावा केक नाही खाल्ला, कदाचित आयुष्यभर मी मावा केक खाणारच नाही. परी तू पण ना. बरं ठीक आहे येते मी. आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमच. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसतास दोग. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. थोड्या वेळाने काय घडलं ते? तू
एक्साइटेड आहेस, किंचाळते आहेस. प्लीज सांग काय झालं. पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडते का मी कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं, मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं जे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके